सगळी मळकावती मनुरामय झाली पाहिजे. प्या प्या सगळे मनुरा प्या. आनंद तू कवी आहेस. होय ना. लोक असं म्हणतात खरं महाराज. लोक मूर्ख असतात. होय महाराज. मधुयानंद तू कवी आहेस तर तुला स्फूर्ती कशी होते सांग बरं. कशी होते ते कसं समजणार, पण कुठून होते विचारात. मदिरा मदिराक्षी सुलक्षणा काव्य स्फूर्तीचे उगम जाणा. सर्व कलांच्या या मूळ खुणा नीट घ्याव्या पारखुनी पारखुनी. नीट घ्याव्या पारखुनी म्हणजे या दोन रत्नांचा पारखी कवी आहेस म्हणायचा. आपणासारख्या थोरा मोठ्यांचा किता गिरवड्या पलीकडे मी दुसरं काय करणार. कला म्हणजे सौंदर्य पूजन, सौंदर्य संसाराचे परमनिधान. तरुणी वारुणी या वीण संसार सारात आसार. शाबाज आहेस खरा कवी. कवी आहेस. लोक तसं म्हणतात खरं महाराज. लोक मूर्ख असतात महाराज. आपण ही आताच मध्यानंद काय नावे लागतात त्या मूर्खाच्या. असं म्हणू नका बरं महाराज. जे न देखे रवी ते देखे माझ्या सारखा मध्यपी कवी. जे अनन्य पूजा परायण मज सारखे भक्त महान. त्या दिव्य दृष्टीचे वरदान मदिरा देवी संतोष दे. लोक जे ते एक पाहती तेथे आभा अधिक दिसती. जेथे न कोणा अर्थ गवसती गुढ गुंजन तेचा भाग. बस झाले तुझे बरोबर. महादेवी मदिरा. मदिरेशिवाय सुख नाही. मदिरा आमच्या जीवनाचा आधार आहे. मदिरा जगात श्रेष्ठ आहे. सुख महादेवी. अगदी सुख. विविध मदिरांचे असंख्य घट. विविध मदिरांचे असंख्य घटक. सहज रिचवी माझे पोट. म्हणून मानावे
सर्वश्रेष्ठ तेच त्रिजगी पै जाना प्या प्या माझ्या पोटाचं स्मरण करून सगळे मदिरा प्या मदिरे विना मदिरे विना जगतिंग मजा मदिरे विनासुरा करुणा करा देवी सुरा करुणा करा झुलवीत झुलवीत जनावना भुलवीत झुलवीत झुलवीत जनावना भुलवीत सुखदा सुरा वरदा सुरा झुलवीत 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 मधुपदी नित धरित जोरुची मधुपदी नित धरित जोरुची सुरस ललित कवन तोरची भरा सुरा करा सुखसे वरदा सुरा वरदा सुरा जगती नमदा मनी देवी राम जगती नमदा मनी देवी राम मनी देवी महाराज महादेवी आजच्या मधुरोत्सवात मदिरेनं आपल्या जिभेला पवित्र केल्याखेरीज एक शब्दही बोलायचा नाही इतक्या बारकाईनं कसला होत चाललाय महाराज काय चंद्रसेना इथं नाही कोण चंद्रसेना पवित्र नागलोकीची पुण्यवान चंद्रसेना तीर्थ आमच्या या पाती महालात महाराज आपल्या सानुध्येनं ती एखाद्या मानव मूर्तीची पूजा करीत बसली असेल कुठं तरी Thank you.
याचा प्रमाणच मला नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, मला सगळे अवयव आहेत. मग माझ्यात आणि या मूर्तीत तुला कोणता वेगळेपणा दिसतो? आम्हा अमर्त्यांचा जडदेह नाशवंत आहे. परंतु त्रैलोक्याचं तेज, पराक्रम आणि पावित्र प्रतीत करणाऱ्या निर्विकार, निराकार अशा अविनाशी परमेश्वराचं हे रूप आहे. परमेश्वर तो दिसत नाही, त्याला आकार नाही, त्याला विकार नाही, आणि तो आहे खुळ्यांचा बाजार सगळा. अशा ज्या मुळातच नसणाऱ्या परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाच नाहीशी केली पाहिजे. महाराज, ती कल्पना नाही, या विनाशी जगातील मोहबद्ध प्राणी मात्रांचा उद्धार करण्यासाठी तो अणुरेणूनी या जगात सदैव वावरतो आहे. परमेश्वर ही कल्पना नाही, आणि ती नाहीशी करण्यानं परमेश्वर नाहीसा होणार नाही. नाहीसा होणार नाही. परमेश्वराची ही कल्पना सर्वस्वी खोटी आहे हे दाखवण्यासाठी ही मूर्ती मी फोडून फेकून देतो. नका नका महाराज, आपल्या सहवासात आनंद मानायला शिकवणाऱ्या माझ्या या मूर्तीचा आपण नाश करू नका. महाराज, माझा परमेश्वर, माझ्या जीवनाचा आधार कुठे नेता? महादेवी, चंद्रसेना या महालात येणार नाही असं आपण म्हणत होता ने? चंद्रसेने, आज हा प्रसाद
तुला घेतलाच पाहिजे. मदिरा घेणं हा महकावतीच्या राजघराण्यातील प्रत्येक स्त्री पुरुषाचा पवित्र धर्म आहे. पवित्र धर्म हा धर्म नव्हे, चांदाचे राजरोग चालवण्यासाठी अथमृत्तीच्या लोकांनी तिला धर्माचं पांघरून घातलं आहे. नागलोकीची स्त्री मदिरेला स्पर्श देखील करणार नाही. आमचा असा उपमर्द करण्यासाठी ज्या नागिनी देशपांडी मदिरोत्सवाचा हा उपमर्द आहे, महकावतीच्या राजघराण्याचा हा उपमर्द आहे. चंद्रसेने बुद्धिवंतांना बुद्धिहीन करणारी, सामर्थ्यवंतांना सामर्थ्यहीन करणारी, याखेरी आत्मनाश करणारी ही विश्वघातकी मदिरा आपण देखील घेऊन नये महाराज. सर्वस्वी खोट. आमचा बुद्धिनाश झाला नाही किंवा आम्ही सामर्थ्यहीनही झालो नाही. उलट मदिरा सेवनामुळे वाढलेल्या आमच्या बुद्धिबलानं आणि पराक्रमानं आम्ही विश्वपालक झालो आहोत. मदिरेच्या सामर्थ्याचा हा आपला भ्रम अखेरीस आपलाच नाश करू. जास्त बडबड करू नकोस. तुला आज मदिरा खेतलीच पाहिजे. राजाधिराज राहुल महाराजांकडून एक दूत जिकडीचा आज्ञापत्र घेऊन आला आहे. राहुल महाराजांकडून इकडेच आज्ञापत्र. महान तपश्चर्या करून सूर्याचा विजयरथ मिळणारा मासा इंद्रजीत या कश्चित मानव मरकटाकडून मारला गेल्यामुळं मी अगदी शोकाकुल झालो आहे. म्हणून माझ्या पुत्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवितो आहे. तुम्ही महान पराक्रमी आहात, अजिंक्याचे मायाविशारद आहात. मायेनं किंवा कपटानं किंवा कोणत्याही अन्य उपायानं तुम्ही राम लक्ष्मणांना या जगातून नाही सेकरा एवढी साध्या. काय त्या मानवांच्या कार्याने इंद्रजीत महाराजांचा वध केला? अहिराज आता एक क्षण ही फुकट घालवायचा नाही. लंकाधिपतींच्या आज्ञेप्रमाणे कामाला लागलं पाहिजे. मंत्री जा, आमची निघण्याची तयारी आत्ताच करा. Thank you.
दिग्विजय महाराजांकडून निरोप आला आहे की रावणाने आपल्या प्रभूंचा घात करण्याचा एक मोठा विजय रचला असून आताच महिकावतीला मायावी अभिमयीकडे आज्ञा दिली आहे. त्या राक्षसाने कसलाही कपटव्यूह रचला असला तरी प्रभूंच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण मारुती राया, अहिमही चांगलेच माया विचारत आहेत. प्रभूंना ते केव्हा आणि कसे नाहीसे करतील हे समजायचं सुद्धा नाही. माया विशारद असल्या 56 माया विशारदांना मी माझ्या शेपटीनं गुंडाळून टाकीन. हा पहा, आत्ताच माझ्या शेपटीचा कोट करून त्यात प्रभूंना सुरक्षित ठेवतो. तुम्ही अगदी निर्धास करा. श्री राम जय जय सीता राम जय जय 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 सीता राम जय जय सीता राम जय जय सीता राम जय जय राम जय जय सीता राम जय जय श्री राम जय जय सीता राम जय जय श्री राम जय जय सीता राम जय जय श्री राम जय जय सीता राम जय जय सीता राम आणि राम लक्ष्मण कुठे आहेत ते पाहून ये. अगदी जवळ आहे एका माकडानं आपल्या शेपटीचा कोट करून त्यात त्यांना ठेवला आहे. कोट केला आहे? कोट आणि असले 10 कोट केले म्हणून काय आमच्या माया सामर्थ्यापुढे त्या माकडांचा टिकाव लागेल? आपण आपल्या मायाबळानं शेपटीच्या कोटाखाली विवर खणून राम लक्ष्मणांना नाहीसे करू मग बसूने त्याला त्या शेपटीच्या कोटावर माछा मारेल. Thank you.
शंकर ध्वजा या विवराचं चांगलं रक्षण कर. एक चिटपाखरू देखील यातून फिरकता कामा नये, नाहीतर ध्यानात ठेव तुझ्या प्राणाची गाठ पडेल. पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पावन राम पतित पावन नाम, पतित पावन नाम, पावन रामा पतित पावन नामा, पावन रामा पतित पावन नामा, पावन रामा पतित पावन नामा, पावन नामा पतित पावन रामा, पावन रामा पतित पावन नामा. मारुतीराया अरुणोदय झाला, प्रभूंच्या दर्शनासाठी सगळी वानरसेना जमली आहे. हा रामप्रभू कुठं गेले? मारुतराया कुठं आहेत प्रभू? त्या माया विचारत अधी महिनी प्रभूनं अखेर मायाबलानं नाहीच केलं वाटतं. मारुताई कुठं गेली तुझी बुद्धी आणि समज? प्रभू कसे नाहीसे झाले समजत नाही. त्या मायावी अही महिनी याच विवरातून प्रभूना नेलं असलं पाहिजे. ठीक आहे, त्याने आमच्या प्रभूना सप्त पाताळातही नेलं असू दे, तिथून त्यांना अगदी सुरक्षित परत आणि, नाहीतर हा हनुमान स्वतः अग्निकाठ भक्षण करील. जय रघुवी. महाराज, उद्यास नगर देवतेचा उत्सव आहे आणि अद्याप नरबलीची व्यवस्था काहीच झाली नाही. हो, नरबलीची व्यवस्था केव्हा झाली? ज्यांचं तुम्ही अहोरात्र ध्यान करीत असता तेच ते रामप्रभू. या बहिणा बंदीशाळेत नीट व्यवस्थेनं ठेवा. कुठला चोरून मध्ये राहतोस? कोण म्हणते
तुझे मंदिर आम्ही पाहिले देखील नाही. चोर तो चोर पुन्हा फिरतो अट्टल चोर. मग मग काय झालं? अग चोरून पिण्यातच मदिरेचा खरा आनंद असतो आणि चोरून पिऊन जे पिऊन ती पीत नाही असं म्हणणं यातच मोठेपणा आहे. मोठे मोठे सत्ताधारी आणि माझ्यासारखे मोठे मोठे कलावंत असंच करतात. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. खास प्रतिभा कला सफला इथे. खास प्रतिभा कला सफला इथे. रीत नवे सोपी रीत नवे सोपी पोरा साधते. चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. पोरी चोरी नवे मोठे शास्त्र ते. प्रतिभा कला सफला इथे. प्रतिभा कला सफला इथे. रीत नवे सोपी रीत नवे सोपी खोरा साधते. चोरी नवे मोठे शास्त्र ते. चोरी चोरी नवे चोरी 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 नवे मोठे शास्त्र ते. शिकवी सदा समता मते. चोर शिकवी सदा समता मते. प्रेम रुचे कोणा प्रेम रुचे कोणा. जेना चोरटे जेना चोरटे. चोरी नवे मोठे शास्त्र ते. परमेश्वरा, आज तुला मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. हो हो, प्रत्यक्ष पाहिलं देवा. धन्य धन्य झाले मी आज. देवी को मगरी मगरी. आज मी राम प्रभूंना पाहिलं. पुन्हा तुम्हाला त्यांचं दर्शन होणार नाही. उद्या त्यांना नगर देवीला बळी द्यायचा आहे. राम प्रभूंना बळी. मगरी महाराज, राम लक्ष्मणांना मानव समजून आपण त्यांना बळी देणार? ओ, ती माकडं समजून नव्हे. परंतु राम प्रभू मानव नाही. प्राणी मात्रांचा उद्धार करण्यासाठी मानव देह धारण केलेले ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान. उद्या आपली स्थिती काय होणार हे ज्याला माहीत नाही, स्वतःच संरक्षण करण्याचं ज्याला सामर्थ्य नाही, असला निर्बुद्ध आणि निर्बल प्राणी म्हणे सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान. महाराज, त्या सर्व व्यापी परमेश्वराबद्दल असे उद्गार काढून आपल्यावर त्याचा कोप ओढून घेऊ नका. अज्ञपणे त्याची केलेली निंदा आणि त्याच्याविषयीची अश्रद्धा
अखेरीस मर्त्याच्या नाशालाच कारण होते. तुझ्या त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आम्ही जिंकलंच आहे आणि उद्या त्याचा आम्ही नगरदेवीला बळी देऊन नाश सुद्धा करणार आहोत. तो आपला भ्रम आहे महाराज. परमेश्वर कधीही नाश पावणार नाही. उलट आपल्याला त्याच्या पायाशी लोटांगण घालावं लागेल. असुरी सत्तेच्या उन्मादानं आपण भ्रष्ट बुद्धी झाला आहात. पण ध्यानात ठेवा, अखेरीस परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, अमर आहे, हे आपल्याला पटल्याखेरीज राहणार नाही. अमर अमर म्हणून समजला जाणारा तुझा परमेश्वर जर सर्वश्रेष्ठ असेल तर तुझ्या त्या परमेश्वराने आम्ही श्रेष्ठ आहोत. आम्ही नुसते अमरच नाही तर आमच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबापासून लाखो मही निर्माण होता. तोंडावर मधिरेच्या धुंदीत कोणतं रहस्य कोणाजवळ बोलतो आहे याचं काही भाग. मधिरा मधिरा मधिरे मुलं असं पडलो तरी बरं. मही कसं निर्माण होता हे तू सांगितलं नाही. बरं तर मदिरा घेण्यापूर्वी ती पचवण्याचं सामर्थ्य अंगी आणावं लागत.
नमस्कार मारुतीराय आपल्या ब्रह्मचर्याला. भाटी बायको मात्र चांगली होडसून काढलीस हा. हा ब्रह्मचारी ही ब्रह्मचार्याची बायको आणि ब्रह्मचारी माता पित्यांचा हा पितृद्रोही पुत्र असला हा योग मारुतीराया तू जमून आणलास म्हणून बरं बाबा. अरे बाबा नो ही माझी पत्नी नव्हे हिला मी या घटकेपर्यंत पाहिली सुद्धा नाही. आश्चर्यच आहे मी तुझी पत्नी नव्हे तू हिचा पती नव्हे पण हा मात्र तुझा पुत्र आहे. मग अशा तऱ्हेनं ब्रह्मचारी राहणं काही कठीण नाही. अरे हा ब्रह्मचार्यांचा घोटाळा आहे. घोटाळा काही नाही मी सांगते सगळं. आपण लंका दहनानंतर त्या धर्मबिंदू पासून मला गर्भ राहिला तोच हा मकर ध्वज. बरं पण मगरी आम्हाला आता इथं एक क्षणही घालता येत नाही. अगोदर आम्हाला आमच्या प्रभूंचं दर्शन व्हायला पाहिजे. ते कठीण आहे महाराज. आई महिनी त्यांना मोहिनी घालून महिकावतीत नेलं आहे आणि उद्या ते त्यांचा नगर देवीला बळी देणार आहेत. काय प्रभूंचा बळी? तर मग त्याच्या हात मला तिथं जायलाच पाहिजे. पण तिथं जायचं कसं? त्याला एकच उपाय आहे. माझ्या पाठीवर बसून आपण येत असाल तर मी आपल्याला अगदी वेळेवर पोहोचवते. ठीक चल माझी तयारी आहे. अरे तुला वेळ तर लागला नाही मारुतीराया. थोडा विचार कर विचार कर. तिच्यावर विश्वास ठेवू नको ना. ही देखील आई महिनीची माया तपासायची. तुला देखील बळी घेण्याचं हे कपट आले. शंका कुशंका काढण्याची ही वेळ नव्हे. माझ्याबद्दल तुम्ही मुळीच काळजी करू नका. प्रभूंना मी सुखरूप घेऊन येतो.
ते कुठे जाते ते मला लागली चून कळव. आमच्या सहाय्याला या राक्षस नगरीतील एखाद्या मायावनीवर विश्वास ठेवण्याइतके आम्ही मूर्ख नाही. प्रभो, मी मायावनी नाही. असुरी सत्तेला बळी पडलेली मी एक नागकन्या आहे. आता अधिक शंका कुशंका काढून वेळ घालवू नका. कारागृहाची दार मी उघडी ठेवली आहे. क्षणाचाही विलंब न लावता प्रभूने इथून निघून जावं आणि आपले प्राण वाचवावे. प्रभू, माझी एवढी विनंती स्वीकारू व आपण मला पावन करावं.
तुझ्या प्राणाच्या मोलानं आमचे प्राण वाचवण्याची आमची इच्छा नाही. हृदयस्थ वेदनाने आणि निराशेने मी अगोदरच मेले आहे. आपल्यासाठी मला प्राणदान करावं लागलं तर माझा आत्मा आपल्या दिव्य तेजात विलीन होईल. उठा उठा प्रभो, मला एवढी भिक्षा घालात. बर, तर मग तुझ्या समाधानासाठी आम्हाला दृश्य बाळावून दे, मग पुढचा मार्ग आमचा आम्ही पाहतो. प्रभो आज मी धन्य झाले, मी आपला दृश्य बाळावते. पतिद्रोही, प्रत्यक्ष पतीच्या वैराची संगनमत करण्याऐवजी तू निर्लज्ज झालीस. हे अनुचित वाटणार कृत्य आपल्या निरंतर कल्याणासाठी मी करीत होते. महाराज, स्वतःच्या उद्धारासाठी तरी प्रभूंचा बळी देण्याचा विचार सोडून द्या. जा, नाही जा माझ्या पुढून.
महादेवी या चांडाळणीचं तुम्ही काय वाटेल ते करा, मी पुन्हा हिचं तोंड सुद्धा पाहणार नाही. कुलटा, प्रत्यक्ष शत्रूला शस्त्रास्त्र पुरवून पतीच्या प्राणावर उठली होती. पतीच्या प्राणावर, मैरायांच्या प्राणावर. मूर्ख शत्रुना ते आम्ही चुकी शस्त्रास्त्र पुरवू दे. मैराजांच्या रक्त बिंदूवर अमृत सिंचन करणारे भोंगे जोपर्यंत येऊन. महादेवी, काय झालं महिराज? महिरेच्या भिंडीत महिराजांच्या अमृत्यूच राहिलेलं अर्ध रहस्य तुम्ही बोलून गेला. अजून मधिरा पचवायला येत नाही तुम्हाला. मधिरा मधिरा मधिरा. अखेरीस ही मधिराच आमच्या नाशाला. नागलोकीची नागिन तिचं या महाला बाहेर पाऊल सुद्धा पडता कामा नाही. नाहीतर ही कुलटा आपल्या पतीचं मरण सुद्धा सांगायला कमी करायची नाही. हिला अन्न पाणी काही काही देऊ नका, तडफडून तडफडून मर द्यावं असेल. दरवाजा उघड, मला माझ्या प्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. प्रभूचं दर्शन? Thank you.
हे माकडा, ते पा तुझ्या त्या प्रभूला बळी द्यायला नेत आहेत. महादेवींची आज्ञा विसरलीच वाटत. Thank you.
प्रभूचं दर्शन घ्यायला कुणाची ताजा नको. प्रभूचं दर्शन बाजूला हो. नाही, मी इथून मुळी छळणार नाही. रथ पुढे न्यायचाच असेल तर तो माझ्या देहावरूनच तुम्हाला न्यावा लागेल. अस मरच तर मग नारे रथ तिच्या अंगावर. थांबता काय? चालवा रथ पुढे, नाहीतर तुमची डोकी खिचून टाकील. घ्या तिला बाजूला.
माझा परम भक्तानो मी दिली नाही तुमच्यावर संतुष्ट झाले आहे म्हणून मी इथं आज माझ्या सत्य रूपात प्रगट झाले आहे. ते माझ उग्र रूप तुमच्या चान पहावणार नाही म्हणून माझा सगळा नैवेद्य शिखरद्वारान आज सोडा. मंत्री, देवीच्या आज्ञेप्रमाणे सारी व्यवस्था करा. आज्ञाप्रमाणे. बलीना आग सोड़ा. भरतुरा तू इथं कसा? ते सगळं नंतर सांगतो, आपण इथेच थोडा वेळ बाजूला भा. झाले आहे. प्रथम अहिराजांना माझ्या दर्शनाला येऊ द्या. हो आता महिला आत बोलावून घेणार. तसं करणं आपल्यालाच घातक आहे. आपण निशस्त्र आहोत हे विसरू नकोस. अगोदर शिबिरात जाऊन आमची दिव्य धनुष्य आणखी अक्षय भाते घेऊन ये. आज्ञा. अहिराज अजून कसे बाहेर येत नाही? दाराजवळ जाऊन हात मारा. देत नाही काय घोटाळा आहे समजत नाही.
महिराज, महिराज। महाराज काय झालं? जा अगोदर धनुष्यबाण घेऊन घ्या। पण रामप्रभू कुठे आहे? आपले प्रभू अगदी सुखरूप आहे, पण मला आता बोलायला वेळ नाही। मला अगोदर प्रभूंचं धनुष्यबाण घेऊन गेलं पाहिजे। Thank you.
करता मी पेशवलय निर्माण करतो. ठीक आहे, मी तोपर्यंत आतंकी महिषी युद्ध करण्याकरता ताल भरून निर्माण करतो. रक्तबिंदूपासून महीस मही निर्माण होऊ लागले आहे, त्यामुळे युद्ध कसं संपेल हेच कळत नाही. तेव्हा महीचं मरण कशात आहे ते मला समजलंच पाहिजे. त्याखेरीज मी प्रभूंना पुन्हा तोंड देखील दाखवणार नाही. पण मला ते माहित नाही, आपण ते देवी चंद्रसेनालाच विचारून पाहू. बरं, चल तर लवकर. तुम्ही चंद्रसेना महिराजांचं मरण देखील सांगायला कमी करणार नाही? हो, ती कुलत आहेच तशी, पण डोळे तिथं पोचण्यापूर्वी दाऊदसला या जगातून नाही शिकते. मला विचारणार खिरीत, चिटपाकू सुद्धा अशिरता का मला? नाहीतर तुझं डोकं ठेचून टाकेन ध्यानात ठेव. देखील आहे रामदूत मारुती आहे, रामप्रभू संकटात आहेत म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. म्हणजे रामप्रभू बळी? नाही, बळी गेले नाही. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. त्यांचं आता मही बरोबर तुमुल युद्ध सुरू आहे. त्यात महीच्या रक्तबिंदूपासून असंख्य मही निर्माण होऊ लागले आहेत आणि त्यामुळं
हे युद्ध जगाच्या अंतापर्यंत तरी संपेल की नाही याची शंका वाटू लागली आहे. म्हणून तुम्हीच आता महीचं मरण कशात आहे ते सांगा. महिराजांचं मरण प्रत्यक्ष पतीचं मरण कशात आहे ते मी सांगू. नाही, तुम्ही पतीचा नाश करीत नाही, उलट त्याचं मरण सांगण्यात त्याचा उद्धारच करता आहात. प्रत्यक्ष परमेश्वराच्या हातून मरण आलं तर त्याच्या पापी कृत्यामुळे मिळणारा नरक टळून त्याला मोक्षच मिळेल. त्यांना मोक्ष मिळेल, पण पतीचं मरण सांगणारी पतिद्रोही स्त्री रवणार का जाईल. नाही नाही, लौकिक दृष्टीनं तुम्ही पतिद्रोही दिसलात तरी पारमार्थिक दृष्टीनं तुम्ही विरोधी पतिभक्ती करणाऱ्या खऱ्या पतिव्रताच ठराल. पण पतीचं मरण सांगणार मी पापी पती ठरत नाही हे तुमचं तत्वज्ञान मात्र मला पटत नाही. माझ्या हातून होणार हे पाप धुवून जाण्यासाठी पती पावन राम प्रभूंनी माझी सेवा स्वीकारली पाहिजे. तसं तुम्ही वचन देणार असाल तर महिराजांचं मरण मी सांगते. ठीक आहे, प्रभू रामचंद्राच्या पायांचं स्मरण करून देवी मी तुम्हाला वचन देतो की प्रभूजींना मी इथं आणीन. पाताळातील भुंगे अमृतकुंडातून अमृत आणून ते महिराजांच्या रक्तबिंदू असून पडतात. त्यांचा नाश केला म्हणजे अमृत सिंचन होणार नाही आणि आमचा कार्यभाग होईल. होणार अमृत सिंचन करण्याचं बंद करशील तर आज्ञा. जा. महादेवीनी मदिरीच्या खुंदीत उच्चारलेलं आपलं मरण चंद्रसेनेनं शत्रूला सांगितलं. मदिरा, अखेर ही मदिरात आमच्या नाशाला. माया जीवा पुनवी कोण जाणे
मारुती राया जेवढा विचार कसला चालला आहे? महीचं मरण कशात आहे हे समजावून घेण्यासाठी राम प्रभू तुझी सेवा स्वीकारतील असं मी चंद्रसेनेला वचन दिलं आहे. अशक्य. एक पत्नी राम परस्त्रीची सेवा घेणं शक्य नाही हे तू कसा विसरलास? त्या वचनात गुंतून बसलास, त्यातून पार कसं पडायचं ते तुझं तूच पहा. राम प्रभू आले.
आर्ये यापुढे इथं मला क्षणभर देखील थांबता येणार नाही. दुष्टा, भोंग्याकडून मंच पोखरायला लावून माझा असा विश्वासघात केला. पण मर्कटा, मी तुला शाप देते. आर्ये, मोह अवर, मला तू देव समजून माझ्यावर प्रेम करीत होतीस ना, मग निराशेनं असा त्रागा का करतेस? परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे, तू देखील परमेश्वर स्वरूपच आहेस. धरि नारद मोह, धरि नारद मोह, नंद मानि कनक आणि मनि विकार, देह भोग हे असार, सार विसर जड देहाना, हृदय मोह धरि नारदय मोह, धरि नारदय मोह, व्यापुनि जो भूगगना, व्यापुनि जो भूगगना, भज कमनि करि सदना, भज कमनि करि सदना, गोचि करिल भय हरणा, नाधरि संदेहा. Yeah, I don't know.